नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवनेरी एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे पहा आपण अतिशय महत्त्वाची अशी शिक्षक भरतीविषयी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आपण पाहणार आहोत जी पुण्य नगरी या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे तर पहा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन शिक्षक भरतीविषयीच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळेत मिळ मिळत राहतील तर पहा आपण पाहणार आहोत की काय आहे ती बातमी शिक्षक भरती विषयाची जी काही बातमी आहे ती आपण सविस्तर पाहू तर पहा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून पदे तात्काळ भरा अन्यथा शिक्षण अधिकारी कार्यालयात टाळे ठोकणार असा इशारा देण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद संघटनेचे अध्यक्ष सारांश भावसार यांचा हा इशारा आहे यांनी दिलेला हा इशारा आहे तर आपण सविस्तरपणे बातमी काय आहे आपण पाहूया तर पहा एकीकडे बेरोजगारी सातत्याने वाढत असताना दुसरीकडे भरती प्रक्रिया सुरू करून पदे भरली जात नाहीत शिक्षकांसाठी कार्यरत आमदार विधान परिषदेत निवेदन का करण्यापलीकडे कोणतेही काम करीत नाहीत मुळात शिक्षकांचे आमदार आपली जबाबदारीच पार पाडताना दिसत नाहीत प्रत्येक शैक्षणिक वर्षात शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असतात मात्र शिक्षक भरती होत नसल्याने हजारो युवक आज बेरोजगार आहेत यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून पदे तात्काळ भरावीत अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद संघटनेचे अध्यक्ष सारांश भावसार यांनी दिला आहे याबाबत श्री भावसार यांनी म्हटले आहे की शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यावर शैक्षणिक अर्हता पूर्ण असून देखील युवकांना नोकरी मिळत नाही नोकरीसाठी अपेक्षित वयोमर्यादा संपत असल्याने शिक्षण घेऊनही त्यांना आयुष्यभर बेरोजगार राहणार आहेत अनेक उच्च शिक्षित युवक आज शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायात आज अनेक अडचणी निर्माण होत आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे शेती व्यवसाय देखील आता अडचणीत झाला आहे व प्रशासनच काय शिक्षकांच्या हक्कासाठी असलेला आमदार आणि अधिकारी देखील आपले कर्तव्य बजावत नसल्याने आज शिक्षक युवकांवर कठीण परिस्थिती ओढवली आहे या परिस्थितीत जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक न्याय व हक्क परिषद संघटनेचे अध्यक्ष सारांश भावसार यांनी पत्रकातून केली आहे प्रत्येक बेरोजगारीवर चर्चा होते निवेदन होतात मंत्री फक्त तोंडी आदेश देऊन मोकळे होतात भरती प्रक्रिया राबवणार कधी महाराष्ट्रात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना मायबाप सरकारला दया येत नाही चार वर्षात तीन मुख्यमंत्री झाले तरी अद्याप निर्णय होत नाही ही मोठी शोकांतिका आहे उर्वरित एका वर्षात सरकार निर्णय घेणार आहे की नाही असा सवाल श्री भावसार यांनी उपस्थित केला आहे तर पहा शिक्षक भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करा येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळांमधील रिक्त पदे तात्काळ भरा अन्यथा बेरोजगार युवकांना सोबत घेऊन उत्तर महाराष्ट्रातील सर्वच शिक्षण अधिकारी कार्यालयांना टाळे ठोकले जातील असं सारांश भावसार यांनी इशारा देण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो ही होती शिक्षक भरतीविषयी अतिशय महत्त्वाची बातमी तर जे काही अभियोग्यताधारक उमेदवार आहेत त्यांच्याशी त्यांच्यासाठी ही अतिशय पॉझिटिवली अशी बातमी आहे तर पहा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद